विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, स्कूलच्या क्रॅश कोर्स मध्ये मी सहर्ष सर्वांचे स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेला आपण भिंग व त्याचे उपयोग कसे होतात या संदर्भात सविस्तर चर्चा केली। त्यामध्ये डोळ्याची रचना असेल, आपण आपल्या डोळ्याला निर्माण होणारे दोष असतील त्यामध्ये दूरदृष्टीता असेल, निकट दृष्टीता असेल, भिंग असतील, भिंगाचे उपयोग असतील, या सर्वची माहिती, की जेणेकरून आपल्या बोर्डाच्या परीक्षेला महत्त्वाचे प्रश्न जे विचारले जातात त्या संदर्भात आपण चर्चा। अशाच या प्रकरणामध्ये अशाच या तासिकेमध्ये आपण अशाच एक अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणजेच काय, की ते धातुविज्ञान या चॅप्टरवरती आपण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, धातुविज्ञान लेसनवरती जास्तीत जास्त मार्काला तुम्हाला विचारलं जातं आणि हे लेसन किंवा हे प्रकरण आपल्या भविष्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे। उदाहरणार्थ जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला ऑर्गॅनिक केमिस्ट्री, रसायनशास्त्र यामध्ये जर पदवी पदव्युत्तर मिळवायची असेल तर धातुविज्ञान हे प्रकरण म्हणजे आपला एक पायाभूत घटक असतो। तसाच पायाभूत घटक पक्का व्हावा आणि आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास करून जास्तीत जास्त मार्क कसे मिळवता येतील यासाठी व्ही स्कूलने क्रॅश कोर्स अरेंज केलेला आहे। आणि या व्ही स्कूलच्या क्रॅश कोर्समध्ये विद्यार्थी मित्रांनो, जो विद्यार्थी हे व्हिडिओ बघून किंवा हे तासिका अटेंड करून चांगले मार्क मिळेल किंवा गुणानुक्रम मिळवेल त्या विद्यार्थ्यांना व्ही स्कूलतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे। म्हणून या व्हिडिओ जर तुम्ही बघत असाल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवर आपण क्लिक करून प्रथमतः आपली उपस्थिती म्हणजे आपली हजेरी नोंदवायची आहे आणि मग आपण या व्हिडिओला आपण बघणार आहोत। ओके, धातू म्हणजेच काय रे, तर आपल्या आसपास पडलेले भरपूरसे धातू, उदाहरणार्थ लोखंड असेल, सोनं असेल, चांदी असेल, तांब, पितळ, इतके पितळ, जस्त या प्रकारचे धातू असतात। मग हे धातू कसे आहे, या धातूंचं स्वरूप कसं असतं, या धातूंचे गुणधर्म कसे असतात, हे धातू कसा आपल्यावरती कार्य करतात, किंवा त्याची उत्कलनांक कसा, द्रवणांक कसा, त्याची स्थिती कशी, त्याचं स्वरूप कसं, या सर्वांची एकंदरीत माहिती आपल्याला माहिती पाहिजे। त्या संदर्भात तीच माहिती होण्यासाठी धातुविज्ञान या प्रकरणात आपण आज सुरुवात करणार आहोत। तर बघा, धातू आणि त्या धातूचे गुणधर्म काय हे आपण इयत्ता 8वीमध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे, परंतु आपण एक रिव्हिजन म्हणून हे बघणार आहोत। बघा या प्रकरणामध्ये विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते आहेत, तर धातूचे भौतिक गुणधर्म कोणते, धातूचे रासायनिक गुणधर्म कोणते, त्याचबद्दल धातू आणि अधातू सुद्धा, अधातूचे भौतिक गुणधर्म कोणते, अधातूचे रासायनिक गुणधर्म कोणते, या सर्वांची चर्चा, त्याच पद्धतीने आयनिक संयुगे कोणकोणती आहेत, की संयुगे म्हणजेच काय, एक किंवा एकापेक्षा जास्त पदार्थ एकत्र आल्यानंतर जे मिश्रण तयार होतं, नवीन पदार्थ तयार होतो, ते नवीन पदार्थ तयार होणाऱ्या नवीन पदार्थाला संयुगे असं म्हणतात। उदाहरणार्थ चहा म्हणजे काय, की त्यामध्ये पाणी, दूध, चहा पावडर, साखर इत्यादी घटक टाकलेले आहे आणि एक नवीन पदार्थ तयार झाला आहे तो म्हणजे चहा, ते एक संयुग आहे। त्यामध्ये संयुगामध्ये मग कोणकोणत्या प्रकारचे आयन आले, तर सर्वसाधारण धातू आहे, त्या धातूमध्ये कोणकोणत्या प्रकारचे संयुग, तो धातू निर्माण कसा झाला, या सर्वांची एकंदरीत माहिती आपण या प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। तर आता सुरुवात करूया मग आपण धातू विज्ञान। त्यापूर्वी आपल्याला आठवायचे हे चित्र बघा, या चित्रामध्ये तुम्हाला काय आठवते, यामध्ये धातू कोणते आणि अधातू कोणते ते मुळात तुम्ही अगोदर शॉर्टलिस्ट करायचे, म्हणजे काय, ते लिस्ट आपल्या वहीमध्ये काढायची। आणि लक्षामध्ये या चित्राचं निरीक्षण करायचं, चित्राचं निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला आठवत असेल, जाणवेल की यामध्ये धातू कुठले आहे, की आपण उपयोगात आणणारे धातू कोणते, आणि जे धातू नाही तर मग त्यांना काय म्हणतात, तर त्यांना अधातू असे म्हणतात। तर धातूचे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे धातूचे भौतिक गुणधर्म, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स। आणि लक्षामध्ये मग यामध्ये बघा, सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय, धातूंना चकाकी असते। लक्षामध्ये बघा, हा टेबल लक्षात ठेवायचा, या टेबल बघायचा आणि धातू आणि अधातू, धातू आणि अधातू या दोघांचे गुणधर्म जे आपल्याला चर्चा करायची आहे। बघा, धातूमधला पहिला गुणधर्म काय सांगतो, की धातूंना चकाकी असते। चकाकी असते म्हणजेच काय, ते चमकतात। लक्षामध्ये उदाहरणार्थ सोनं, चांदी हे काय, दुरून चमकतात, म्हणजे त्याला चकाकी असते। लक्षामध्ये त्याच पद्धतीने अधातूंना काय असते, अधातूंना चकाकी नसते, हे लक्षात ठेवा। ऍट ए टाइम आपण काय करणार, धातू आणि अधातू म्हणजे शॉर्टकट पद्धतीने कसं लवकर लक्षात राहील तेव्हा अभ्यासणार आहोत। दुसरा गुणधर्म काय सांगतो, की धातू
धातूंना तन्यता असते. तन्यता म्हणजे काय? एका तन्यता म्हणजे काय? ताराच्या स्वरूपामध्ये तयार करू शकतो. उदाहरणार्थ सोनं, सोन्याचा एक बारीकसा धातूचा कण घेतला आणि त्याला आपण त्याची क्रिया करत करत त्याला ताराच्या तारामध्ये त्याचं रूपांतर आपण करत असतो, म्हणजे त्याला तन्यता असते. तसं अधातूंना तन्यता नसते. तिसरा गुणधर्म काय आहे? की धातूंना वर्धनीयता असते, तर अधातूंना वर्धनीयता नसते. लक्षामध्ये, धातू विद्युत सुहाग असतात. म्हणजे विद्युत सुहाग म्हणजे काय? की ज्यामधून विद्युत धारा ही वाहून नेली जात असते, तर अधातू मधून विद्युत धारा वाहून नेली जात नाही. लक्षामध्ये. त्यानंतर की धातू कठीण असतात, अधातू हे मऊ असतात. लक्षात, धातूचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो, अधातूचा द्रवणांक आणि उत्कलनांक हा कमी असतो. किती धातू धातूंना नादमयता असते. आता तुम्हाला शाळेमध्ये गेल्यानंतर घंटा वाजते, घंटा वाजल्यानंतर अरे आवाज येतोय, म्हणजेच काय? धातूंना नादमयता असते, अधातूंना नादमयता नसते. लक्षामध्ये. अशाच पद्धतीने हे गुणधर्म आपण इयत्ता 8 मध्ये अभ्यासले. लक्षामध्ये, हे गुणधर्म तुम्हाला 3 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी 100% विचारले जातात, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा म्हणजेच काय? की धातूचे रासायनिक गुणधर्म. आता बघा, धातूचे रासायनिक गुणधर्म म्हणजे काय? की धातू हे क्रियाशील असतात, सहजपणे इलेक्ट्रॉन गमावतातही आणि इलेक्ट्रॉन कमावतातही. लक्षामध्ये, हे आपण चॅप्टर 2 नंबरच्या चॅप्टरमध्ये बघितलं होतं. धातूंची आवर्त मूलद्रव्याची आवर्त वर्गीकरण या प्रकरणामध्ये आपण धातू, अधातू, धातू सदृश या सर्व मुद्द्यांबाबत चर्चा केली होती. लक्षामध्ये, समजलं नसेल तर परत तुम्ही ते आपल्या चॅनलवरती बघून ते तुम्ही बघू शकतात. त्यानंतर बघा काय होतं आपला मुद्दा, की धातून इलेक्ट्रॉन गमावतात आणि इलेक्ट्रॉन कमावत सुद्धा असतात. त्यांना विद्युत धन मूलद्रव्य असे म्हटले जातात. आता बघा, जे धातू इलेक्ट्रॉन गमावतात म्हणजे देतात ते काय असतात? धन प्रभारित. आणि जे घेतात ते काय असतात? ऋण प्रभारित असतात. हे आपण अभ्यासलं. उदाहरणार्थ NaCl रासायनिक अभिक्रिया या प्रकरणामध्ये अभ्यासलं की NaCl कसं तयार झालं. Na देतो, Cl घेतो, म्हणून Na+Cl-. ओके, आता बघा, धातूचे रासायनिक गुणधर्म अभ्यासासाठी एक प्रयोग देण्यात आलेला आहे. धातूचे ज्वलन करायचं आहे. बघा, आकृतीचं निरीक्षण करायचं. आकृतीमध्ये कोणकोणतं साहित्य लागलंय रे? तर चिमटा आहे, सूर्य आहे, बर्नर आहे. इतर 3च वस्तू आहे. मग काय केलेलं आहे त्यामध्ये? तर बघा, धातू त्यामध्ये रासायनिक पदार्थ कोणकोणते आहे? त्यामध्ये रासायनिक पदार्थ आहेत ॲल्युमिनियम, तांब, लोखंड, शिसे आणि जस्त आणि सोडियम यांची पावडर छोटी नमुने. मग काय करायचं आपल्याला? की सोडियमचा वापर बघा, सोडियम हा अतिशय घातक पदार्थ धातू आहे. त्याचा वापर, हे लक्षात ठेवा, सोडियमचा वापर प्रयोगशाळेमध्ये सुद्धा शिक्षक आणि पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित असतानाच करावा, अन्यथा करू नये. लक्षात. बघा, वरील कृती करायची आपल्याला. काय करायची? की बघा, एक एक धातू चिमट्यामध्ये धरून बर्नरवरती धरायचा आहे आणि बघायचं आहे काय करायचं, की कोणता धातू सहजपणे पेट घेतो, कोणत्या धातूचा धातू पेट घेतल्यानंतर पृष्ठभाग कसा तयार होतो, त्या धातू जळत असताना ज्योतीचा रंग कसा होत असतो, या सगळ्यांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. यामुळे काय करतं की धातूचे आपल्याला द्रवणांक, उत्कलनांक, धातूचे गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आपल्याला कळत असतात. लक्षामध्ये. मग धातूच्या आपण रासायनिक गुणधर्म घेतले, धातूचे रासायनिक गुणधर्म पाहतो आहेत. लक्षामध्ये, त्यामधला बघा ना, तर धातूची अभिक्रिया कोणकोणत्या घटकासोबत होते, तर धातूची अभिक्रिया आता ऑक्सिजन सोबत कशी होते, तर ते आपण बघणार आहोत. तर बघा, एक हे आकृती बघा, सॉरी, ही रासायनिक अभिक्रिया बघा. या रासायनिक अभिक्रियामध्ये काय सांगितलेलं आहे? की धातूची ऑक्सिजन बरोबर होणारी. तर बघा, धातू कुठला आहे? सोडियम. काय घेतला आपण? सोडियम घेतला. आणि लक्षामध्ये, मग धातूंना हवेमध्ये तापवले असता हवेतील ऑक्सिजनशी संयोग होऊन धातूंची ऑक्साईड निर्मिती होत असते. उदाहरणार्थ, सोडियम आणि पोटॅशियम हे धातू अतिशय क्रियाशील धातू आहे. म्हणजे कक्ष तापमानाला, त्याला रूम टेम्परेचरला हे धातू ऑक्सिजन सोबत संयोग पावतात आणि सोडियम ऑक्साईड तयार होतात. उदाहरणार्थ, ही रासायनिक अभिक्रिया बघायची, 4Na सॉलिड स्टेटमध्ये प्लस O2 इज काय तयार होतो, तर 2Na2O म्हणजेच काय? सोडियम ऑक्साईड तयार झालं. आणि लक्षामुळे, जे सोडियम ऑक्साईड तयार झालं, कशामुळे तयार झालं? कारण जे धातू अतिक्रियाशील असतात
ते धातू आता या वातावरणामध्ये सराउंडिंगमध्ये ऑक्सिजन किती आहे, हायड्रोजन किती आहे, हे सगळं असतं. जे धातू अतिक्रियाशील असतात ते हवेमध्ये असणाऱ्या ऑक्सिजनची सहजपणे संपर्क येता संयोग पावतो आणि नवीन ऑक्साईड नवीन संयोग येतो. विचारले जाते की सोडियम हा धातू टिंब या घटकामध्ये ठेवतात, कशात? तर केरोसिनमध्ये ठेवतात. आलं लक्षामध्ये? त्यानंतर बघा की धातूची आम्लासोबत होणारी धातूची आम्लासोबत अभिक्रिया कशी होते तर बघा, आकृती निरीक्षण करायचं. काय दिसतंय आकृतीमध्ये? तुम्हाला आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्या परीक्षा नळीमध्ये विरल HCl दिसतंय. आलं लक्षामध्ये? जस्ताचे कण दिसताय, स्टँड आहे, मेणबत्ती आहे, हायड्रोजन वायू आहे. आलं लक्षामध्ये? साबणाचे फुगे आहे, द्रावणाचे साबणाचे द्रावण आहे. मग आता धातूची आम्लासोबत अभिक्रिया होत असताना हा प्रयोग अत्यंत खूप महत्वाचा आहे. यामध्ये बघा अल्युमिनियम, मॅग्नेशियम, लोखंड, जस्त यांच्या नमुन्याची अभिक्रिया आपण विरल सल्फ्युरिक आम्ल, त्यालाच हायड्रोक्लोरिक आम्ल असं सुद्धा म्हणतात. यासोबत धातूचे सल्फेट, क्लोराईड, क्षार आपल्याला मिळत असतात. यामुळे हायड्रोजन वायू मुक्त होतो, म्हणजे हायड्रोजन वायू हवेमध्ये मुक्त होतो आणि धातूंची क्रियाशीलता कळते. मला धातूंची क्रियाशीलता क्रम लावा हे तुम्हाला विचारलं जातं परीक्षेला 100%. त्यासाठी तुम्ही हा क्रम लिहून घ्यायचा. कुठला क्रम आहे? अतिक्रियाशील मॅग्नेशियम, त्यापेक्षा अल्युमिनियम, त्यापेक्षा झिंक आणि त्यापेक्षा लोखंड Fe. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय? Fe Mg इज ग्रेटर दॅन Al, Al इज ग्रेटर दॅन Zn, Zn इज ग्रेटर दॅन Fe. म्हणजे मॅग्नेशियम हे अल्युमिनियमपेक्षा अतिज्वलनशील आहे किंवा क्रियाशील आहे, अल्युमिनियम हे झिंकपेक्षा जास्त क्रियाशील आहे आणि लोखंडापेक्षा जास्त क्रियाशील आहे. आलं लक्षामध्ये? तर बघा आता धातूंची नायट्रिक आम्लावर होणारी अभिक्रिया कशी असेल. नायट्रिक आम्ल म्हणजे काय? हे जे संबोध किंवा संकल्पना मी सांगतोय, कन्सेप्ट सांगतोय, त्या कन्सेप्ट तुम्ही वहीमध्ये लिहून घेत चला मित्रांनो. आलं लक्षामध्ये? तर बघा नायट्रिक आम्लासोबत अभिक्रिया होऊन धातूचे नायट्रेट क्षार असे तयार होत असतात. आलं लक्षामध्ये? मग नायट्रेट आम्लाची संहती काय असते? तर संहती नायट्रोजन सोबत ऑक्साईड सोबत तयार होत असते. मग त्यामध्ये बघा N2O नायट्रस ऑक्साईड, NO नायट्रोजन ऑक्साईड, NO2 नायट्रिक ऑक्साईड हे जे तयार होत असतात, हे तयार होत असताना मग याची विरल आणि सहन म्हणजे आम्लासोबत अभिक्रिया होत असताना, नायट्रिक आम्लासोबत अभिक्रिया होत असताना धातू काय क्रिया करतात? तर यांची रासायनिक अभिक्रिया झाल्यानंतर आपल्याला काय मिळतं? तर CuNO2 CuNO3 2 प्लस 2NO2 आणि प्लस H2O. आलं लक्षात? म्हणजे संहती विरल आहे, आम्लाचे दोन प्रकार आहे. मग आम्ल राज कोणाला म्हणतात? रिकामी जागा विचारली जाते. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगतोय की हे प्रकरण आपल्याला पूर्णतः जसे तसं मुद्द्याने अभ्यासाची, की या प्रकरणामध्ये आपल्याला कोणते घटक, कोणते उपघटक हे परीक्षेला 100% विचारले जातील यावर आपण चर्चा करणार आहोत. मग आम्ल राज म्हणजे काय? की जो आम्ला सगळ्या आम्लांमध्ये जास्त क्रियाशील असेल ते आम्ल म्हणजे काय? आम्लराज असे म्हणतात. मग H2SO4 हायड्रोसल्फ्युरिक आम्ल हा आम्लांचा राजा आहे. लक्षामध्ये लक्षात ठेवा. मग आम्लराज ही अतिशय क्षरणकारी म्हणजे करोजन आणि वाफळणारा म्हणजे फमिंग करणारा द्रव्य आहे. सोने आणि प्लॅटिनियम या राज धातूंना विरघळू शकणाऱ्या काही थोड्या अभिक्रियाकारकांपैकी हा एक आहे. सहत हायड्रोक्लोरिक आम्ल आणि सहत नायट्रिक म्हणजे 3:1 प्रमाणात यामध्ये आम्लाराज ताजे मिश्रण तयार. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, रिएक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स म्हणजे धातूंची अभिक्रियाशीलता किती आहे ते अभ्यासासाठी आपल्याला हा एक तक्ता बघायचा आहे. बघा दिसतोय तुम्हाला तक्ता. मग ह्या तक्त्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला? मागील आकृती आपण हे आकृती बघणार आहोत. मग ह्या आकृतीमध्ये काय दिसतंय तुम्हाला? की धातूंची इतर धातूंच्या क्षारासोबत क्षारांच्या द्रावणासोबत होणारी अभिक्रिया दिसते. मग यामध्ये बघा की सर्व धातूंची अभिक्रियाशीलता ही सारखीच असते का रे? तर नाही. ही प्रत्येक धातूची क्रियाशीलता ही अभिक्रियाशीलता ही वेगवेगळी असते. परंतु ऑक्सिजन, पाणी व आम्ल या तिघ रिएजंट म्हणतात त्याला. या तिघ अभिकर्षक सुद्धा म्हणतात. रिएजंट म्हणजे काय? अभिकर्षित. मग या तिघ अभिकर्षितांबरोबर सर्व धातूंची अभिक्रिया ही होते. आणि धातू अभिक्रिया पावत नसल्यामुळे धातूंची सापेक्ष अभिक्रियाशीलता काय ठरण्याची या रिएजंटचा उपयोग आपण केला जात असतो. यासाठी उदाहरणार्थ की तवा तपलेला आहे, तवा तपलेला सध्या पाण्याच्या
शिंतोळे मारले तर काय होतं रे, सर असा आवाज येतो. म्हणजेच काय की तो अभि धातू कसा असतो, आपली गुणधर्म दर्शवत असतो. काल लक्षात, धातूची व इतर धातू क्षारांच्या द्रावणाबरोबर होणाऱ्या अभिक्रिया कोणकोणत्या प्रकारची असते, तर विस्थापन अभिक्रिया असते विद्यार्थी मित्रांनो. कशी असते? विस्थापन अभिक्रिया. आपण ते ZnSO4 या आणि प्लस Cu याची काय तयार होतं की कॉपर सल्फेटचं द्रावणामध्ये झिंक टाकल्यानंतर काय होईल, झिंक सल्फेट तयार होईल आणि कॉपर होईल. म्हणजेच काय, ही काय धातूची अभिक्रियाशीलता होते आणि ती विस्थापन झालेलं आहे. धातूंचं काय झालेलं आहे, विस्थापन झालेलं, म्हणजे धातू एकमेकाची जागा ही घेत. समजा या आकृतीचं निरीक्षण करा. या आकृतीच्या निरीक्षणामध्ये काय दिसते तुम्हाला, या धातूने बी या धातूला त्याच्या क्षाराच्या द्रावणात विस्थापित केले. तर याचा अर्थ ए हा धातू बी धातूपेक्षा जास्त अभिक्रियाशील आहे का? आलं लक्षामध्ये. म्हणजेच धातू ए प्लस धातू बी धातू क्षारांचे द्रावण बरोबर काय तयार होईल, आपला ए धातू क्षाराचे द्रावण. म्हणजेच काय झालंय की ए धातू अधिक बी धातूचे द्रावण हे काय झालंय, त्यानंतर विस्थापन अभिक्रिया झाली की ए धातू क्षाराचे द्रावण झाले. म्हणजे बी धातू धातूचे द्रावण होते, ते द्रावण ए ने घेतले आणि ए बी काय झाला, धातू बनून झाला. म्हणजे एकमेकांचे काय झाले, स्थान बदललेले आहे. म्हणजेच काय, इथं विस्थापन अभिक्रिया घडलेली आहे. त्यानंतर अगोदर तुम्हाला सांगितलं होतं मी की मागर कॉपर सल्फेटच्या कॉपर सल्फेटमध्ये आपण लोह जर टाकलं काय होईल, तर म्हणजे लोह हा धातू तांब्या हा धातूपेक्षा अधिक अभिक्रियाशील आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजेच बघा, आता या तक्त्याचं निरीक्षण करायचं, या आकृतीचं निरीक्षण करायचं, धातूची अभिक्रियाशीलता श्रेणी कशी ओळखाल आपण, त्यासाठी आपण बघा की पाण्याबरोबर होणारी अभिक्रिया, आम्लाबरोबर होणारी अभिक्रिया, ऑक्सिजन सोबत होणारी अभिक्रिया आणि अभिक्रियाशीलता जास्त कशाची आणि कमी कशाची आपल्याला कळतं. आलं लक्षामध्ये. मग कशाची जास्त आहे, तर ऑक्सिजन सोबत होणारी अभिक्रिया ही जास्त होत असते. म्हणजेच विस्थापन अभिक्रियामध्ये अनेक प्रयोग करून वैज्ञानिकांनी काय केलेलं आहे की अभिक्रियाशीलतांची ही अभिक्रियाशीलता धातूंची अभिक्रियाशीलताची श्रेणी विकसित केलेली आहे. मग धातूची श्रेणी विकसित करत असताना ती चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने मांडलेल्या धातूच्या अभिक्रियाशीलतेची श्रेणी असं सुद्धा म्हणतात. या चित्र आकृतीमध्ये दिसते तुम्हाला पोटॅशियम, सोडियम, लिथियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, अल्युमिनियम, जस्त, लोह, कथील, शिस, तांबे, पारा, चांदी आणि सोनं. म्हणजेच काय, चढत्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने आपण जी मांडणी केलेली असते धातूच्या अभिक्रियाशीलतेनुसार त्या श्रेणीला अभिक्रियाशीलता श्रेणी असं म्हणतात. मग अभिक्रियाशीलतेच्या आधारे धातूचे खालील प्रमाणे गट पडलेले आहेत. कोणकोणते गट पडलेले आहे, तर पहिला गट आहे जास्त अभिक्रियाशीलता असलेला धातू, दुसरा आहे मध्यम अभिक्रियाशीलता असलेले धातू, तिसरा आहे कमी अभिक्रियाशीलता असलेले धातू. मग आता या चित्रांचे निरीक्षण आपण करून आपण बघणार आहोत की आता आपण बघितलं की धातूची अभिक्रियाशीलता अभ्यासली, आता आपण बघणार आहोत की धातूची धातूसोबत अभिक्रिया बघितली, तर धातूची अधातूसोबत होणाऱ्या अभिक्रिया त्या आपण बघणार आहोत. बघा की धातूची अधातूसोबत होणाऱ्या अभिक्रिया कोणकोणती आहेत, राजवायू तुम्हाला माहिती आहे का, राजवायू मी एक उल्लेख केला होता. राजवायू म्हणजे काय, राजवायू म्हणजे काय की जे मूलद्रव्य कोणत्याच रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, अधातूंना रासायनिक अभिक्रियामध्ये भाग घेत नाही त्यांना राजवायू असं म्हणतात. मग आता आपण बघा की यामध्ये हेलियम असेल, नियॉन आहे, ऑर्गॉन आहे, हे काय की राजवायू आहे आणि ते कुठल्याच प्रकारच्या रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही विद्यार्थी मित्रांनो. आता बघा धातूची अधातू सोबत होणारी अभिक्रिया यासाठी अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणजे काय, तर मीठ कसं तयार, सीएल कसं तयार होतं. आता एन ए म्हणजे काय, सोडियम हा धातू आहे, सीएल काय आहे, अधातू आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजेच 2Na ही रासायनिक अभिक्रिया बघा, 2Na प्लस सीएल टू इज इक्वल टू 2NaCl. म्हणजे धातू अधिक अधातू बरोबर काय तयार झालं, तर आयनिक संयुग तयार झालं. अशाच प्रकारे आपण मॅग्नेशियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम पोटॅशियम यांची जर आपण अभिक्रिया ही क्लोरीन सोबत केली तर मॅग्नेशियम क्लोराईड तयार होईल. आलं लक्षामध्ये. पोटॅशियम क्लोराईड तयार होईल म्हणजे MgCl2 तयार होईल, KCl तयार होईल. म्हणजेच आपल्याला या धातूची अधातू सोबत अभिक्रिया झाल्यानंतर आयनिक संयुग जे मिळतं आपल्याला माहिती असणं पाहिजे. आता आपण धातूचे रासायनिक गुणधर्म बघितले. आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की अधातूचे रासायनिक गुणधर्म कोणकोणते आहे, म्हणजे त्याला केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स
कोणकोणते? तर मग यासोबत बघा, धातू म्हणजे भौतिक व रासायनिक गुणधर्मामध्ये साधर्म्य कमी असल्यामुळे त्यांचे मूलद्रव्याचे गट हे आहेत. बघ, अधातूंना विद्युत ऋण मूलद्रव्य म्हणतात, येथे विद्युत धारा वाहू शकत नाही म्हणून ते विद्युत ऋण असतात, कारण त्यांना इलेक्ट्रॉन प्राप्त करून ऋण प्रभावित आयन निर्माण करतात अधातूच्या रासायनिक अभिक्रियांची. अशी उदाहरणं कोणकोणते? तर बघा, अधातूची ऑक्सिजन सोबत होणारी अभिक्रिया म्हणजेच काय? कार्बन डायऑक्साइड मिळणे. कसा मिळतो कार्बन डायऑक्साइड? C+O2 पूर्ण ज्वलन झाल्यानंतर CO2 आपल्याला मिळत असतो. आलं लक्षामध्ये? उदाहरणार्थ बघा, ही अभिक्रिया काय झाली? आम्लधर्मी झाली. आता उदासीन अभिक्रिया करत असताना कशी होईल? 2C+O2 = 2CO कार्बन मोनॉक्साईड. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय? ही प्रक्रिया उदासीन झालेली. तिसरी अभिक्रिया काय सांगते? की S+O2 म्हणजे अपूर्ण, हे काय पूर्ण ज्वलन झालेलं असतं म्हणजे SO2 आम्लधर्मी. लक्षामध्ये? म्हणजेच काय की सामान्यतः अधातू ऑक्सिजन बरोबर संयोग पाहून आम्लधर्मी ऑक्साईड तयार होते, काही बाबतीत उदासीन ऑक्साईड तयार होत असत. त्यानंतर बघा, अधातूंची पाण्याबरोबर होणारी कोणती अभिक्रिया होत नाही? कोणतीही अभिक्रिया होत नाही, याला अपवाद हॅलोजन आहे. हे लिहून ठेवा टॅगलाईन, की अधातूची पाण्यासोबत अभिक्रिया सामान्यतः अधातूंची पाण्याबरोबर कोणत्याही अभिक्रिया होत नाही, याला फक्त काय अपवाद आहे? तर हॅलोजन अपवाद आहे. उदाहरणार्थ बघा, हे समीकरण बघा किंवा ही रासायनिक अभिक्रिया बघा. क्लोरीन पाण्यात विरघळल्यानंतर पुढील अभिक्रिया होते. आपण पाणी स्वच्छ करण्यासाठी क्लोरीन वापरत असतो. आलं लक्षामध्ये? मग Cl2+H2O काय तयार होईल? HOCl+. आलं लक्षामध्ये? म्हणजे कोणत्याच प्रकारची अभिक्रिया धातूची विरल आम्लासोबत होते, सहती आम्लासोबत होते, या सगळ्या अभिक्रिया होत असतात. त्यानंतर अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे काय? आयनिक संयुग कोणकोणती आहेत? आता आयनिक संयुग कोणकोणती आहे? तर बघा, आयनिक संयुगामध्ये की आयनिक संयुग म्हणजेच काय? उदाहरण तुम्हाला एकच उदाहरण सांगितलं तुम्ही की NaCl लक्षात ठेवायचं, कायम स्वरूपी लक्षात ठेवायचं की Na आयन काय होतं? आयनांची आदला बदल जाते. आलं लक्ष? म्हणजे धन आयन व ऋण आयन या दोन्ही घटकांपासून काय झालेलं आहे? बनणाऱ्या नवीन संयुगाला काय म्हणतात? आयनिक संयुगे असं म्हणतात. आलं लक्षामध्ये? मग या आयनिक संयुग तयार कसं होतं? यासाठी हे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. कोणता मुद्दा आहे? तर धन प्रभारित व ऋण प्रभारित आयनांचे आकार. नंतर दुसरा आहे आयनावरील विद्युत प्रभाराचे परिमाण. आता बघा की आयनावर कोण प्रकारचा परिणाम, कोणता घटक परिणाम करतोय, हे सुद्धा आपल्या लक्षात आलं पाहिजे. विजातीय सजातीय ऋण प्रभार हे सुद्धा आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच पद्धतीने आयनांक किती आहे, द्रवणांक किती आहे, ते कठीण आहे का ठिसूळ आहे, हे सुद्धा आपण माहिती असलं पाहिजे. मग आयनिक संयुगे आणि त्याचे गुणधर्म हे आपल्याला माहिती असले पाहिजे. मग यासाठी आता आयनिक संयुगाचे सामान्यतः गुणधर्म कोणकोणते आहे? तर बघा, आयनिक संयुगाचे सामान्य गुणधर्म अभ्यासण्यासाठी बघा की पहिला गुणधर्म काय सांगतो? की धन आणि ऋण प्रभारित आयनांमध्ये तीव्र आकर्षक बल असल्यामुळे आयनिक संयुगे स्थायू स्वरूपात असून कठीण असतात, टणक असतात. आलं लक्षामध्ये? आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यावर दाब प्रयुक्त केल्यास त्याचे तुकडे करता येतात, हे सुद्धा लक्षात ठेवा. आलं लक्षामध्ये? म्हणजे नंतर आयनिक संयुगामध्ये आंतररेणवीय आकर्षक बल. आता आंतररेणवीय म्हणजे काय? इंटर मॉलिक्युलर अट्रॅक्शन असतं. आलं लक्षामध्ये? उदाहरणार्थ एका पातेल्यामध्ये आपण बर्फाचे तुकडे टाकले तर बर्फाचे तुकडे टाकल्यानंतर आपण थोड्या वेळाने जर बघितलं तर बर्फ एकत्र झालेला असतो, एक बारीक बारीक 4-5 तुकड्याचा एकच तुकडा झालेला असतो. असं का होत असेल? कारण त्यांच्यामध्ये असलेलं इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शनमुळे काय होतात की ते संपूर्ण घटक एकमेकाला जोडले जातात आणि एक नवीन संयुग तयार होत असतं. आलं लक्षामध्ये? त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे काय की धातू विज्ञान म्हणजे काय? त्याला मेटॅलर्जी असं सुद्धा म्हणतात. मग धातूंची आढळ म्हणजे काय? ऑकरन्स ऑफ मेटल कुठे आढळतात, कोण कसे आढळतात? बरेचसे धातू हे क्रियाशील असल्यामुळे निसर्गात मुक्त अवस्थेत आढळतात, मुक्त अवस्थेत सापडत नाही. काही सापडतात, काही सापडत नाही. तर ते त्यांच्या ऑक्साईड असतील, कार्बोनेट असतील, सल्फाइड असतील, नायट्रेट असतील, अशा क्षारांच्या माध्यमात सुद्धा आढळतात. आलं लक्षामध्ये? मात्र सर्वात अक्रियाशील धातू की ज्यावर हवा, पाणी, नैसर्गिक घटकांचा कोणताच परिणाम होत नाही, असे धातू कोणते? आता तुम्ही असं बघितलं आहे का, सोनं कधी गंजताना बघितलं आहे का तुम्ही? त्याला गंज चढलेला आहे? नाही. चांदी कधी गंजताना बघितलं आहे का? नाही.
प्लॅटिनम हा धातू कधी गंजताना बघितला आहे का? नाही. कारण हे जे धातू असतात हे धातूवरती कोणत्याच प्रकारचा अक्रियाशील धातूचा अक्रियाशील धातू असे सुद्धा त्याला म्हणतात. म्हणजे कोणत्याच प्रकारच्या हवा असेल नैसर्गिक घटकांचा कोणत्याच प्रकारचा त्याच्यावरती परिणाम होत नाही. हे धातू साधारणपणे आपल्या नैसर्गिक वातावरणामध्ये मुक्त अवस्थेत आढळतात हे लक्षात ठेवा. धातूंची जी संयुगे अशुद्धीसह निसर्गात आढळतात त्यांना खनिजे असं सुद्धा म्हणतात. तुम्हाला एक व्याख्या विचारला जाईल, खनिज म्हणजे काय? मग धातूची जी संयुगे आढळतात ती संयुगे निसर्गामध्ये मुक्त अवस्थेत अशुद्धीसह असतात त्या सगळ्यांना काय म्हणतात? खनिजे असं सुद्धा म्हणतात. आलं लक्षामध्ये? आता धातुविज्ञानाचे मूलतत्वे कोणकोणती आहे तर खूप महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो, धातुविज्ञानाची मूलतत्वे दोन प्रकारचे कोणकोणते? पहिलं काय आहे की कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स, म्हणजेच काय? धातुकांचे संहतीकरण, त्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स असं सुद्धा म्हणतात. नंतर दुसरं आहे मृत्वीय विलगीकरण पद्धत. या दोन पद्धती आहे की धातूपासून शुद्ध स्वरूपात धातू मिळवण्याचे टप्पे असं तरी म्हटलं तरी चालेल. आता धातू संहती म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर, म्हणजे उदाहरणार्थ मला चांदीच्या एक तार आहे, चांदीचा एक ठोक गोळा आहे माझ्याकडे, त्याचा आपल्याला दागिना तयार करायचा आहे. तर कसं तयार करता येईल? तो डायरेक्ट घेईल आणि ठोकणं त्याला हे करेल का? तर नाही. आयरनवर ठेवेल आणि ठोकेल का? तर नाही. तो काय करेल? त्याला उष्णता देईल, त्या धातूला उष्णता देईल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन लेवल बघेल. आलं लक्षामध्ये? म्हणजेच काय? धातुकांपासून मृदा अशुद्ध वेगळ्या प्रक्रियेत मृदा अशुद्धी वेगळ्या करण्याच्या प्रक्रियेत धातू, उदाहरणार्थ तो धातू आपल्याला मातीमध्ये सापडला तर त्यापासून लागलेले घटक असतील ते घटक कसे वेगळे करता येईल, ती घटक वेगळे करण्याची पद्धत म्हणजे काय? या प्रक्रियेत धातुकामधील इच्छित धातूंच्या संयोगाची संहती वाढवल्यामुळे त्यासाठी विविध मार्ग हे वापरले जात असतात विद्यार्थी मित्रांनो. उदाहरणार्थ सोन्याचे दागिने तयार करणे, चांदीचे दागिने तयार करणे, या सगळ्या पद्धती असतात. या धातूंपासून विविध उपकरणं तयार करणे, या सर्व पद्धती धातूच्या संहतीकरण या पद्धतीच्या बेसवरती तयार करण्यात आलेले असतात. गुरुत्वीय विलगीकरण पद्धत कोणती? सेपरेशन बेस ऑन ग्रॅव्हिटेशन. म्हणजेच काय? की गुरुत्वीय पद्धतीचा वापर करून जड धातुकांचे कण हलक्या मृदा अशुद्धीच्या कणांपासून सहजतेने वेगळे करता येतात. या विलगीकरणाच्या पद्धतीला काय म्हणतात? गुरुत्वीय विलगीकरण पद्धत असे म्हणतात. मग गुरुत्वीय विलगीकरण पद्धतीच्या वेगवेगळ्या पद्धती पडतात. कोणकोणत्या पद्धती? दोन पद्धती आहेत. तर कोणकोणत्या आहे हे तुम्हाला विचारलं जाईल परीक्षेला. विल्फी टेबल पद्धत ही विचारली जाते टिपाल्यामध्ये. आलं लक्षात? विल्फी टेबल पद्धत काय, त्यानंतर आहे जल शुद्धीकरण आधारित विलगीकरण पद्धत काय, या दोन पद्धतीपैकी एक पद्धत तुम्हाला हे विल्फी टेबल पद्धत ही विचारली जाईल, म्हणजे विचारली जाते. तर बघा आकृतीचे निरीक्षण करा आणि आपण आता विल्फी टेबल पद्धत अभ्यासणार आहोत. बघा आकृतीचे निरीक्षण केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येते की विलगीकरणाच्या या पद्धतीत लाकडाचे अरुंद पातळ असे तुकडे उताराच्या पृष्ठभागावर लावून हे विल्फी टेबल तयार केले. या टेबल धातूच्या हे टेबल सतत कंपन पावत असतात. म्हणजे काय? उदाहरणार्थ एक चक्की आहे गिरणी, त्या गिरणीमध्ये कसे हलत असतात ते पाते सगळे, तशी या याच्यामध्ये ते टेबल असे सतत कंपन पावत असतात. या टेबलवर धातुकांची भुकटी टाकली जाते. ही धातुकांची भुकटी धातुकांचे लहान लहान तुकड्यामध्ये बॉल मिल म्हणतात त्याला वापर करून केली जाते. पाण्याचा प्रवाह टेबलाच्या वरच्या बाजूने सोडला जातो. बघा वरच्या बाजूने सोडण्यात आलेला आहे टेबलाच्या, त्या हलणारा टेबल त्याच्या वरच्या बाजूने पाण्याचा प्रवाह सोडलेला प्रवाहाबर, त्यामुळे हलक्या मृदा अशुद्धी पाण्याच्या प्रवाहाबरोबर दूर वाहून जातात व त्यामध्ये धातुकांचे लहान लहान कणे असतात. म्हणजे मृदा अशुद्धीचे प्रमाण कमी असते. असे सर्व जड कण छोट्या छोट्या लाकडी तुकड्यांच्या मागे राहतात व त्यांच्यामधील खाचांमधून ते पुढे गोळा होतात आणि आपण असं धातू हे मिळवत असतो. आलं लक्षामध्ये? नंतर दुसरी पद्धत काय सांगते? दुसरी पद्धतीसाठी आकृती बघा. दिसते आकृती? म्हणजे जलशक्तीच्या किंवा जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत कशी करतात तर त्यामध्ये बघा की जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धतीमध्ये गिरणीवर आधारित कार्य चालते. गिरणीत दळताना वापरतात त्या प्रकारचे एक निमुळते भांडे असते. ते खालच्या बाजूने निमुळत्या हौद्यासारख्या भांड्यात दिसते आकृतीत, हौद्यासारख्या भांड्यामध्ये उकडलेले असते. हौद्याला वरचा बाजू पाणी बाहेर जाण्यासाठी एक तोटी असते, तसेच खालून पाणी सोडण्यासाठी एक नळी बसवण्यात आलेली असते.
त्यानंतर बारीक दळलेल्या धातूचं वरून हौदात टाकले जाते, जे दळलेले बारीक धातू ते वरून हौदाच्यामध्ये टाकले जातात, त्या हौदाच्या खालच्या बाजूने पाण्याचा प्रवाह अतिशय वेगाने वरील दिशेने सोडला जातो. मृदा अशुद्ध हलक्या असतात, हलक्या असल्यामुळे त्या हौदाच्या वरच्या तुटीतून पाण्याचा प्रवाह बरोबर वाहत जात असतात, वाहत जाऊन ते एका ठिकाणी जमा होतात. जमा झाल्यानंतर त्याचबरोबर जड धातूकांचे कण हौदाच्या खालच्या बाजूने तळास गोळा केले जातात. थोडक्यात सांगायचे झाले तर ही गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर आधारित असते. कोणती पद्धत? जलशक्तीवर आधारित विलगीकरण पद्धत. आल लक्षामध्ये. त्यानंतर आहे तिसरी पद्धत आहे, तर ती आहे चुंबकीय विलगीकरण पद्धत. तर चुंबकीय विलगीकरण पद्धत तुम्हाला आकृती दिसते का? बघा, या पद्धती तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातील. विद्यार्थी मित्रांनो, आल लक्षामध्ये, या पद्धती तुम्हाला परीक्षेला 100% विचारल्या जातील, कारण हे प्रकरण आपल्याला जास्त मार्काला विचारलं जातं. जास्त म्हणजे काय? की जास्तीत जास्त 6 मार्काला हे कंपल्सरी विचारलं जाते हे प्रकरण. आल लक्षामध्ये, 6 मार्क कंपल्सरी आणि 8 मार्क ऑप्शन मध्ये असतात. म्हणून या ज्या पद्धती आपण अभ्यासणार आहोत या पद्धती खूप महत्वाच्या आहेत. आल लक्षामध्ये. मग आता नंतरची पद्धत कोणती आहे? तर चुंबकीय विलगीकरण पद्धत. चुंबकीय विलगीकरण पद्धतीमध्ये काय होत असेल? चुंबकाचा उपयोग होत असेल, साहजिक आहे. या पद्धतीत चुंबकत्व असलेल्या यंत्राची आवश्यकता असते. या यंत्राचा महत्वाचा भाग म्हणजे 2 प्रकारचे रोखंडी लोलर असतात, त्याला रूळ असं म्हणतात. त्यांच्याकडून सतत गोल 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 फिरणारा जो पट्टा असतो, तो पट्टा बसवलेला असतो. जसा गिरणीमध्ये असतो तसा तो बसवलेला असतो. त्यापैकी एक रूळ अचुंबकीय असतो आणि दुसरा चुंबकीय असतो. आणि लक्षामध्ये, रुळावरून फिरणारा जो पट्टा असतो तो पट्टा चांबड्याचा अथवा पितळेचा असतो. म्हणजे चांबळं हे अचुंबकीय आहे. आणि लक्षामध्ये, पितळ हे अचुंबकीय आहे. करून बघा, पितळाच्या माडाला तुम्ही चुंबक लावून बघा, चिटकणार नाही, कारण ते पितळ हे फिरत असलेल्या पट्ट्यावर अचुंबकीय रोळ्याच्या बाजूने बारीक केलेले धातूचे कण टाकले जातात. म्हणजे त्यामुळे काय होतं? चुंबकीय रुळाखाली 2 संक्रामक भांडी ठेवण्यात आलेली आहे. दिसतंय तुम्हाला, संक्रामक भांडी ठेवण्यात आलेली आहे. मग धातुकांमधील अचुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळाकडे आकर्षले जात नाहीत, त्यामुळे ते फिरत असलेल्या पट्ट्यावरून वाहत पुढे 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 जातात आणि त्या चुंबकीय रुळापासून लांब असलेल्या संग्राहकात म्हणजेच काय त्या भांड्यामध्ये पडतात. त्याचवेळी धातुकामधील चुंबकीय भागाचे कण चुंबकीय रुळावर चिटकून असल्याने पट्ट्याच्या जवळच्या संग्राहकात पडतात आणि अशा पद्धतीने आपण धातू हे विलगीकरण पद्धती वापरली जाते. आल लक्षामध्ये. त्यानंतर आहे फेंतरण पद्धत. आता फेंतरण पद्धत म्हणजे काय? तुम्हाला एकदम सोपं आहे. फ्रंट प्रोटेशन मेथड, त्यालाच म्हणतात फेंतरण पद्धत. आता फेंतरण पद्धती ही धातुकांमधील कणांच्या परस्पर विरोधी जलस्नेही आणि जलविरोधी या दोन्ही गुणधर्मावर आधारित असते. हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक या दोघी प्रकारच्या पद्धतीवरती अवलंबून असणारी पद्धत म्हणजेच काय? फेंतरण. मध्ये धातूच्या सल्फाइडचे कण त्याच्या जलविरोधी गुणधर्मामुळे प्राधान्याने त्याच्याने भिजतात, तर मृदा अशुद्धी या जलस्नेही गुणधर्मामुळे पाण्यात भिजत असतात. दिसते आकृती फेंतरण पद्धतीची. या पद्धतीमध्ये बारीक दळलेले जे धातुके असतील त्यामध्ये धातुक भरपूर पाणी साठवलेले एका मोठ्या टाकीत टाकतात. दिसते टाकी, ओके. त्या टाकीमध्ये टाकल्यानंतर काय केलं जातं? की उदाहरणार्थ वनस्पतीचे तेल, उदाहरणार्थ फाईन तेल, निलगिरीचे तेल असतं की नाही, हे ते फेंतरण पद्धतीमुळे तयार करण्यात आलेले असतं. या फेन निर्माण करणाऱ्या पाण्यात टाकतात. उच्च दाबाच्या हवेचा झोत पाण्यातून फिरवला जातो. म्हणजे हा उच्च हवेदाब म्हणजे का? जास्त हवेचा ताब असलेले दाब यातून फिरवला जातो त्या टाकीतून. फिरवल्यानंतर काय होतं की टाकीच्या मध्यभागी अक्षाभोवती फिरणारी एक ढवळणारी ढवळणी असते. दिसते का ढवळणी? जिथे फिरत असते, मध्ये अशी फिरत असते. आलं, त्या ढवळणीचा वापर आवश्यकतेनुसार केला जातो. जर आवश्यक असेल तरच केला जातो. म्हणजेच काय? की ते धातू जर खाली बसलेले असतील तेव्हा ती ढवळणी वापरली जाते, अन्यथा ती ढवळणी वापरली जात नाही. तर धातू पाण्यामध्ये फिरत असतील तर ती वापरत नाही. बरं, ते धातू जर जास्त काळ खंड पडला आणि धातू जर खाली राहिले तर ते ढवळणीचा उपयोग केला जात असतो. असं ढवळणीमुळे ते तेल पाणी असे हवेचे बुळबुळे त्यांनी फेस तयार होतो. फेस पाण्याच्या पृष्ठभागावर येऊन तरंगायला लागतो. म्हणून या पद्धतीला फेंतरण पद्धत असे म्हणतात. आणि लक्षामध्ये,
मग या फेनतरण पद्धतीमध्ये प्रामुख्याने कोणकोणते धातू वेगळे केले जातात, तर झिंक ब्लेड्स, कॉपर पायराइट्स यासारख्या पदार्थ, ही पदार्थ आपण वेगवेगळे करू शकतो आणि लक्षामध्ये. त्यानंतर हे बघा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय की ॲल्युमिनियम म्हणजेच काय तुम्हाला माहिती आहे. आणि लक्षामध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच काय, धातूचे शुद्धीकरण आपण अभ्यासलं. आणि लक्षामध्ये आता आपण धातूचे क्षरण म्हणजे काय, म्हणजे करोजन ऑफ मेटल हे अभ्यासणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, या चित्राचं निरीक्षण करा की या चित्रामध्ये काय दिसेल तुम्हाला, की काळे पडलेले भांडे, गंज लागलेला किंवा गंजलेला साखरदंड, 300 वर्षापूर्वी तांब्यापासून बनवण्यात आलेली स्वातंत्र्य देवीची पुतळा हिरवा रंगाचा झालेला आहे. आणि लक्षामध्ये मग आता बघा की लोखंडाचा दमट, लोखंड जमतो कशामुळे, लोखंडाला गंज कशामुळे येतो, तर लोखंडाची दमट हवेसोबत अभिक्रिया होऊन त्यावर एक तांबूस पदार्थाचा थर निर्माण होतो. तो थर म्हणजेच काय पदार्थ, गंज असे म्हणतात. तुम्हाला विचारलं जातं की गंजाचं रासायनिक सूत्र काय, लिहून घ्या, Fe2O3H2O हे काय गंजाचं रासायनिक सूत्र आहे. तुम्हाला आठवणार नाही, लिहून घ्या काय, Fe2O3H2O. आलं लक्षामध्ये. त्यानंतर आहे की तांब्याच्या भांड्याच्या पृष्ठभाग दमट हवेतील कार्बन डायऑक्साईडच्या अभिक्रिया होऊन तो कॉपर तांब्यावर कॉपर कॉर्पेटचा हिरवा थर जमा होतो. बघा, कलई करले केलं जाते, मग या भांड्यांना काय केलं जातं, कलई केलं जाते की त्याची सकाकी राहत असते. त्यामुळे याला तांब्याचं कळकणे असं सुद्धा, म्हणजे पॅटिनेशन असं सुद्धा म्हणतात. चांदीच्या वस्तूचा हवेशी संपर्क आल्यामुळे काय होतं की कालांतराने त्या वस्तू काळ्या पडतात. उदाहरणार्थ आपल्या आईचे किंवा ताईचे घरातील असलेले चांदीचे दागिने बघायचे, जे फार पूर्वी बनवलेले, आता बघायचं की ते काळे काळे काळवट पडलेले का पडलेले, कारण त्या चांदीचा हवेशी संपर्क आल्यामुळे हायड्रोजनच्या सल्फाईड चांदीची अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाईड हे तयार थर तयार होतो आणि ते काळी काळी दिसायला लागतात. आणि लक्षामध्ये मित्रांनो, आता क्षरण प्रतिबंध म्हणजे प्रिव्हेंटेशन ऑफ करोजन, म्हणजे यासाठी काय केलं पाहिजे आपण, तर यासाठी एक पद्धती आहे. मग त्यासाठी काय केलं पाहिजे की क्षरण प्रतिबंध कसं केलं करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर तुमच्या घरातील जे लोखंडी खिडक्या लोखंडी दरवाजे असतील त्यांच्यावर गंज चढू नये यासाठी काय करायला पाहिजे, ही आपल्याला आपण काय करतो हे आपल्याला आठवायचं आणि आपल्याला लगेच कळेल, अरे हां आपण याला काय करतो, रंग लावतो. रंग का लावतो आपण यांना, लोखंडाच्या किंवा धातूच्या वस्तूंना का रंग लावतो, कारण ते आपल्याला त्यांना गंज येणार नाही. म्हणजे ते गंज काय येत असेल, मग याची आपल्याला आपण स्वतः काय करायला, याच्या पद्धती आहे मित्रांनो, याच्या काही पद्धती आहे. म्हणजे आपण क्षरण रोखण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, त्यापैकी जस्त विलेपण. लक्षामध्ये जस्त विलेपण म्हणजे काय, की बघा आपल्या घरामध्ये असलेली भांडे जे असतील, उदाहरणार्थ या लोखंड किंवा पोलादचे क्षरण रोखण्यासाठी लोखंड आणि जस्त लोखंड याचे क्षरण रोखण्यासाठी काय केलं जातं, की जस्तचा पातळ थर देण्यात येतो, त्यांना लावण्यात येतो. म्हणजे उदाहरणार्थ कसं की चकाकणारे लोखंडी खिडे, आता बघितलं असेल टाचण्या, बघा खिडे असतील, ते खिड्या चमकतात, म्हणजे ते कशामुळे, काही कालखंड जर जुना टाचण्याचा बॉक्स जर तुम्ही बघितला तर त्या टाचण्याच्या बॉक्समध्ये काही टाचण्या जंगलेल्या असतात, गंजलेल्या असतात, मग का असं होत असेल, त्याला त्याचं विलेपण हे नष्ट झालेलं असतं, म्हणजे त्याला गॅलोनायझेशन असं सुद्धा म्हणतात. आणि लक्षामध्ये बघा, या आकृतीचे निरीक्षण करा, या आकृतीमध्ये काय दिसते तुम्हाला, कॉस्टिक मध्ये साफ करणे, सुरुवातीला लोखंडाचा एक तुकडा घेतलाय तो कॉस्टिक मध्ये साफ केलाय, त्यानंतर त्याला खळबळून धुतलेला आहे, त्याला बुळून ठेवलेला आहे, कशात, एका जस्ताच्या पातळ थरामध्ये त्याला बुळून ठेवलेला आहे जस्ताच्या द्रावणामध्ये, त्यानंतर खळबळून त्याला परत धुतलेला आहे, प्रवाही द्रावणामध्ये टाकलेला आहे, त्याला वाळवलेला आहे, म्हणून त्याला वितळलेल्या जस्तामध्ये परत डुबलेला आहे, नंतर त्याला नंतर जी दुसरी पद्धत आहे ती कथिलीकरण पद्धत आहे, त्याला टायनिंग असतं. मग आता हे टायनिंग म्हणजेच काय, आपल्या घरातील तांब्याचे पितळाचे जे भांडे असतील त्या भांड्यांना कलई केलं जातं, त्यालाही आपण ही पद्धत म्हणजे त्याला कथिलीकरण असं सुद्धा म्हणतात. म्हणजेच पितळेच्या भांड्यावर क्षरणामुळे हिरवट रंगाचा थर जमा होतो आणि हा हिरवट रंगाचा थर विषारी असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणून अशा भांड्यांमध्ये ताक, कढी किंवा आमटी ठेवल्यास ती कळवते, म्हणजे कळपते, म्हणजेच काय होते, काय किती खराब होते, नाशवंत होते. म्हणजे या घटकापासून आपण, या पदार्थांपासून आपण वाचायला पाहिजे, किंवा या आपण आजारापासून वाचण्यासाठी आपण आपल्या भांड्यांची सुद्धा, की त्या धातूंची कशी काळजी घ्यावी यासाठी सुद्धा. आणि लक्षामध्ये
नंतर विद्युत विलेपण बघा. आता विद्युत विलेपण यामध्ये तुम्हाला हे आकृती दिसते बघा, या आकृतीमध्ये चांदीचा धनाग्रह ऋणाग्रह हेच आपल्याला समजते. म्हणजेच काय की या पद्धतीमध्ये विद्युत उपघटनात उपघटकाद्वारे किंवा विद्युत उपघटकाद्वारे कमी अभिक्रियाशील धातूंचा जास्त अभिक्रियाशील धातून सुद्धा थर देण्यात आले येत असतो. चांदी विलेपण, चमचे, सोने विलेपण, दागिने विद्युत विलेपणाची ही उदाहरणे आहेत. आणि लक्ष, उदाहरणार्थ आपण म्हणतो लहान बाळ जन्म आला त्याला सोन्याचा चमचा आणा, चांदीचा चमचा आणा, मग तो सोन्याचा चांदीचा चमचा असतो का? तर नाही, तो धातूचा असतो, त्या मिश्र धातूचाच असतो. त्या मिश्र धातूवरती येतं सोनं किंवा चांदी याचा पापुद्रा किंवा बारीक थर हा लावण्यात आलेला असतो. पातळ थर त्याला लावतात आणि तो चांदीचा चमचा म्हणजेच काय की चांदी विलेपित चमचा असतो, सोने विलेपित चमचा असतो. आलं लक्षामध्ये? नंतर हे समिश्रीकरण म्हणजे काय आलं, एकदम अत्यंत महत्वाचं उदाहरण म्हणजे काय की आपली 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपया, 3 रुपये समिश्र म्हणजे काय की आपल्या ज्या उपयोगात येणारी जी नाणी असतात ती नाणी म्हणजे काय की समिश्रापासून तयार केलेली असतात. आणि लक्षामध्ये त्या नाणी बघायची आणि समिश्राचं उदाहरण आपल्याला कळतं. पद्धतीने आपण या प्रकरणामध्ये काय काय अभ्यासले विद्यार्थी मित्रांनो, तर आपण या प्रकरणामध्ये धातू विज्ञान या प्रकरणामध्ये आपण धातूचे रासायनिक गुणधर्म, धातूचे भौतिक गुणधर्म बघितले, अधातूचे भौतिक गुणधर्म बघितले, धातूचे रासायनिक गुणधर्म बघितले, अधातूचे रासायनिक गुणधर्म बघितले, धातूची अभिक्रियाशीलता बघितली, अभिक्रियाशीलतेची श्रेणी बघितली, नंतर आयनिक संयुग कसं म्हणतात, संयुग कसं तयार होतं, संयुगे कशी बघितली, धातू विज्ञानातील विविध संकल्पना बघितल्या, विविध पद्धती बघितल्या. आणि लक्षामध्ये अशा एकंदरीत पद्धतीने आपण धातू विज्ञान हे चॅप्टर इथं अभ्यासलेलं आहे. परंतु तुम्ही जर हे चॅप्टर हे तुम्ही जर ही तासिका बघत असाल तर तुमची हजेरी अजून पण नोंदवली नसेल की तुमची प्रेझेंटी अजून पण नोंदवलेली नसेल तर खालील लिंकमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देण्यात आलेली आहे, त्या लिंकवर जायचं आणि आपली हजेरीही नोंदवायची आहे मित्रांनो. चला तर उद्या भेटूया आपण नवीन लेसनसह, नवीन प्रकरणासह.